नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीची 6वी कविता या झोपडीत माझ्या या कवितेचे कवी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जीवन परिचय अभ्यासणार आहोत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाराष्ट्रात सर्वपरिचित असलेले संत आहेत. त्यांचा जन्म 1909 साली अमरावती जिल्ह्यातील यावली या ठिकाणी झाला. त्यांचे पूर्ण नाव माणिक बंडोजी ठाकूर असे आहे. त्यांच्या काव्यरचना हिंदी व मराठी भाषेत प्रसिद्ध आहेत. महाराजांनी ग्रामगीता, अनुभव सागर, सेवा स्वधर्म, राष्ट्रीय भजनावली इत्यादी पुस्तके त्यांची प्रसिद्ध आहेत. त्यांनी मराठी व हिंदी भाषेतून ही पुस्तके लिहिलेली आहेत. महाराजांनी अंधश्रद्धा, जातीभेद, धर्मभेद यासारख्या समाजविघातक गोष्टींवर आपल्या कीर्तनातून टीका केली. ग्रामगीता पुस्तकातून राष्ट्रभक्ती, अहिंसा, आत्मध्यान व आत्मसंयमाचे त्यांनी विचार मांडलेले आहेत. मानवाच्या जीवनात कलेला महत्त्वाचे स्थान आहे हे त्यांनी या ठिकाणी पटवून दिले आहे. गावाची सुंदरता ही गावाच्या स्वच्छतेवर अवलंबून असते असा संदेश त्यांनी दिला आहे. आपण दररोज आंघोळ करून शरीर स्वच्छ ठेवतो तसेच आपले गावही स्वच्छ ठेवले पाहिजे ही शिकवण त्यांनी समाजाला दिली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रात पुष्कळ बदल घडवून आणलेले आहेत. इतरांना मदत करा, दीनदुबळ्यांची सेवा करा, जातीभेद करू नका, सर्वांना समान वागणूक द्या असा उपदेश त्यांनी समाजाला दिला. 1942 स्वातंत्र्य लढ्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भजन, भाषण, अभंग, पोवाडे, कवने गाऊन लोकजागृतीचे कार्य करीत होते. त्यांचे कार्य आणि तळमळ पाहून इत्यादी गुण पाहून डॉक्टर राजेंद्र प्रसादांनी त्यांना राष्ट्रसंत ही पदवी बहाल केली. भारतीय संस्कृतीचा त्यांना स्वाभिमान होता. 1968 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ब्रह्मलीन झाले.